देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याविषयीची ही बातमी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज महायुतीच्या बाजूनं अगदी ठामपणे उभा राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मराठी वृत्तपत्राच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केलाय. मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला, पण मराठा समाजाला आरक्षण, सारथी संस्था, समाजाच्या मंडळांना भरीव आर्थिक तरतूद यामुळे मराठा समाजाची मला सहानुभूती आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील असा एक विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान व्यक्त केलाय. तर या कार्यक्रमाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस काय म्हणतात आपण बघूयात. मराठा समाज 80% हिंदुत्ववादी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीलाच पाठिंबा मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. विधानसभेमध्ये मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील. मराठा समाजामधील 80% जनता ही हिंदुत्ववादी आहे आणि 20% पुरोगामी असावेत. मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिलाय आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला असंही फडणवीसांनी म्हटलंय. पण मराठा समाजाला आरक्षण देणं, सारथी संस्था, समाजाच्या मंडळांना भरीव आर्थिक तरतूद देणं अशा अनेक गोष्टींमुळे मराठा समाजाची मला सहानुभूती आहे असाही दावा फडणवीसांना वाटतोय. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मराठा समाजामध्ये चुकीचं कथानक पसरवण्यात आलं. मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवण्यात आलं असंही त्यांचं वक्तव्य आहे आणि यामागे मराठा समाजाची नाराजी नव्हती. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या घटक पक्षांचा हात होता असंही त्यांनी म्हटलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.